आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दीनदौला सेवा सोसायटीच्या कार्यालयात जिजाऊ जयंती उत्साहात. जिजाऊंचे विचार अंगीकारून जीवन साकारावे. दिलीपराव पाटील. शिरोळे येथील दीनदौला सेवा संस्थेत राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राजे लखोजीराव जाधवराव आणि राजमाता जिजाऊंच्या राजघराण्यातील त्यांच्या 13व्या वंशज सौ रोहिणी राजे रणजित सिंह माने पाटील यांच्या हस्ते राजमातांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रेरणेनेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी केली. बहुजनांचे सुखी समृद्ध राष्ट्र निर्माण करून जातीभेदाला मूठ माती दिली. राजमातांच्या धोरणी मुसद्दी आणि क्रांतिकारी विचारामुळेच शिवरायांची जडणघडण होऊन त्यांनी सर्व मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केलं. आजच्या युगामध्ये त्यांचे विचार सर्व लोकांनी अंगीकारून आपले जीवन साकार करायला हवं, असे प्रतिपादन गोकुळचे माजी चेअरमन आणि शिरोळ नगरपालिकेचे जनक दिलीपराव माने पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी दीनदौलत विकास, बाळासाहेब माने विकास, शाहू विकास, दत्त दूध आदी संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, कर्मचारी वर्ग तसेच शिरोळमधील मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रेरणेनेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी केली. त्यांच्या इतिहासाची ओळख शिरोळमधील प्रतीक पाटील या बालमित्राने आपल्या भाषणातून तडफदारपणे पेश केली. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप. खऱ्या राजमाता, खरे छत्रपती शिवाजी महाराज, खरे छत्रपती या लोकांचं आपल्या सर्वांना विस्मरण व्हायला लागलेलं आहे. ते विस्मरण न होऊ नये म्हणून अशा जयंती असतील, पुण्यतिथी असतील, हे आपण अत्यंत जोमानं चालू केल्या पाहिजे. फक्त राजमाता जिजामाता छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, महात्मा ज्योतिबा फुले असतील, या मंडळींचा आपण उडत उडत इतिहास वाचलेला आहे. काही मंडळींनी त्या इतिहासाचा विपर्यासही केलेला आहे. परंतु खरा इतिहास हा प्रत्येकानं आजही आत्मसात करण्याची गरज आहे. कारण तो जर किया इतिहास आपण चाळला नाही तर आपल्याला खऱ्या राजमाता असतील, खरे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, खरे स्वामी विवेकानंद असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे खरे आपल्याला कळणार नाहीत. आणि खरे जर कळाले नाही तर मग आपण चाचपडत आपल्या आयुष्यातल्या ज्या आपण भूमिका ठरवायच्या असतात त्या न ठरवता चाचपडत राहतो, ते व्हायचं नसेल. तर आज ही प्रत्येकानं त्यांचा पूर्ण खरा इतिहास वाचणं आणि त्याप्रमाणे पुढील आपलं आयुष्य जगणं हे अवलंबून आहे. आणि ते केलं तरच आपलं जीवन सार्थक होईल. नसेल तर आज जे चाललेलं आहे संपूर्ण देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, गावागावामध्ये असेल, ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. खरं राजमाता असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांचा आदर्श जर घ्यायचा असेल तर त्यांचं इतिहास वाचणं आणि त्या इतिहासाचं पुनरावलोकन करून पुढचं आपलं आयुष्य करणं म्हणजेच राष्ट्रप्रेम, देशप्रेम या पुढच्या काळात म्हटलं जाईल. आणि म्हणून आता जे माझ्या बालमित्रांना अत्यंत महत्वाच्या काही गोष्टी त्यांच्या जीवनामधल्या सांगितल्या